नमस्कार सर्व सुहृदांना, साहित्य प्रेमींना मानाचा नमस्कार। आजच्या श्रावणातल्या मंगल मंगलवारे आपण पुन्हा एकत्र आलो आहोत आणि साहित्यावर आपलं जे प्रेम आहे ते दिवसेदिवस वाढतं आहे, ते तसंच वृद्धिंगत व्हावं याकरता देवी शारदेला सरस्वतीला विनम्र अभिवादन करून आपण विजय डेंगे आणि प्रदीप अडूर यांना विनंती करूया की उत्तम आणि पवित्र शंखनादानं आजच्या कार्यक्रमाची मंगल सुरुवात करावी। धन्यवाद प्रदीप अडूरजी आणि विजय ढिंगेजी। पवित्र शंखनाद अगदी प्राचीन काळापासून हे मंगलतेचं आणि आरोग्याचं प्रतीक आहे, त्या उत्तम शंखनादाने आपण आता आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहोत। पुढची सर्व सूत्र मी आपले विरंगुळ्याचे सर्वे सर्वा श्री रवींद्रजी खानोलकर यांच्या हस्ते सोपवते। धन्यवाद। आपल्या समोर आता सुनंदा जोशी सादरीकरण करतील। सुनंदा ताई करा सादर। मी आज जरा विषय निराळा घेते। श्री गणेशाच्या जयंती फुल्याच्या मध्ये उत्सव येतोय आपला, त्या निमित्तानं मी श्री गणेशाबद्दल त्याचं स्वरूप आणि अथर्व शीर्षाबद्दल माहिती देणार आहे। आता कोणतंही शुभ कार्य वगैरे जर म्हटलं तर त्यावेळेला प्रथम आपण गणेश पूजनानं सुरुवात करतो। लेखनाची पद्धत सुरुवात करताना, मुलाला शाळेत घालताना श्री गणेशाय नमः शिकवून सुरुवात करतो। पत्र यादी टिप्पण काही असलं तरी श्री न सुरुवात करतो। गणेश पूजनात गणेशाची मूर्ती जर एखाद्या वेळेला नसेल तर आपण सुपारी त्या ठिकाणी स्थापन करून गणेश म्हणून त्याची पूजन केलं जातं। गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि तसाच तो रिद्धी सिद्धीचा नायक पण आहे। तो भाविकांच्या उत्कट आणि विपुल अशा भावनेचा विषय आहे। नुसत्या वर्णनानं युक्तिवादानं चित्र काढून आपल्याला ईश्वर दाखवता येत नाही। बुद्धी भावना क्रियाशक्ती ह्याच्या पलीकडे जाऊन प्रतिभा शक्ती वाढवून सतत दीर्घकाळ आणि निश्चित प्रयत्नानं तो आपल्याला साध्य करता येतो। गणेशाचं स्वरूप जर म्हटलं तर हे दोन भुवयांवरनं आपण बोट फिरवलं आणि ते नाकावर आणलं तर जो आकार होतो तो आपण गणेश या रूपामध्ये आपल्याला प्रतीत होतो। मती प्रकाश, मती विकास आणि शब्द ब्रह्म असं त्याचं स्वरूप आहे। म्हणजे एक दोन भुवया म्हणजे मती प्रकाश आणि मती विकास, आणि नाकावरती येतं तेव्हा शब्द ब्रह्म निर्माण होत। माणसाला जरा मृत्यू दुःख यांचे विचार सतत भेडसावत असतात आणि ह्यावेळी ह्या मायेचा माया चक्रामध्ये भवसागरामध्ये सारखे लागणारे गोते, खावे लागणारे गोते, निरनिराळ्या व्याधी आणि इतर संकट, जगाचं आंधळेपण आणि जगात हरघडी होणारा अन्याय, पश्चाताप इत्यादी आपल्या सर्व कर्माचा प्रेरक किंवा त्याला काबूत ठेवणारी अशी कोणती तरी एक शक्ती आहे की त्या ठिकाणी आपण नम्र होतो आणि आपले सगळे प्रयत्न खुंटल्यानंतर आपण त्याच्याकडे धाव घेतो आणि ती त्या शक्तीला आपण ईश्वर म्हणजे ईश म्हणजे इच्छित वर देणारा तो ईश्वर अशा अर्थानं आपण त्याची पूजा करतो। तसंच प्रारब्ध भोग हे अटळ असतात आणि ते भोगले तरी पुढील भोगले तरी पुढील नरक यातना ह्या टळाव्यात
ह्या करता ईश्वराच्या इच्छेला आपण मान चुकवतो. थोडक्यात म्हणजे आपण पुढे जाऊ की तीन कैदी असतात आणि त्या कैदींना जन्मठेपेची शिक्षा झालेली असते. जेलर असतो तो त्याच्या तिन्ही कैद्यांना लांब लांब अंतरावरती बसवतो आणि त्यांना दगड फोडायचं काम देतो. तिघांचंही काम एकच असत, परंतु तिकडून एक साधू जात असतो. तो जाता जाता त्या पहिल्या एका कैद्याला विचारतो की तू काय करतोस. त्याला राग येतो की मी दगड फोडतोय दिसतोय तरी का काय करतोय म्हणून का विचारतो. काय करणार म्हणे नशिबाला आला एक भोगतोय म्हणे आणखीन रागाने आणि मनात संतापून त्याचं काम चालू असत. दुसऱ्याला विचारल्यानंतर दुसरा म्हणतो काय करणार, त्याशिवाय जेलर आपल्याला पोटाला देणार नाही, पोटा पाण्याचा धंदा म्हणून करतो म्हणे. तिसऱ्याला विचारल्यानंतर तो म्हणतो की परमेश्वरानं दिलेलं काम आहे आणि ते मी आनंदानं करतोय. याच्या पलीकडे काही उत्तर नाही. म्हणजे सत्व रज तम हे तिन्ही गुण आपल्याला ह्या तिघांच्या मध्ये दिसतात. म्हणजे एकच काम पण करताना ते आपण ज्या पद्धतीनं करतो, परमेश्वराचं काम म्हटल्यावर आपण आनंदानं करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक मानसिक त्रास फारसा काही होत नाही. असो, जीव ज्या वेळेला जन्म घेतो तेव्हा दुसरीकडे त्याच्या मरणाची वाट चालूच असते. लगेच शरीरामध्ये सुद्धा आपल्या रोज हजारो पेशी मरत असतात आणि नवीन जन्म घेत असतात. जीवनामध्ये अस्थिरता क्षणभंगुरता ह्या गोष्टी फार आहेत आणि त्यामुळे जीवनाला स्थिरता निश्चिंतता या गोष्टी मिळवण्याकरता माणूस ईश्वराकडे खेचला जातो. ईश्वरानं आपल्याला परतीचं तिकीट देऊनच पाठवलेलं असतं. ठराविक श्वास प्रत्येकाला दिलेले असतात. त्या श्वासाचा आपण जसा उपयोग करू तेवढे ते श्वास आपल्याला जास्त दिवस पुरतात. त्यामुळे त्याचा योग्य रीतीनं आपण उपयोग करणं हे पण आपल्या हातात असतं. पण ती वेळ स्थान किंवा काय आपल्याला जागा माहित नसते. ह्या दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण ऐश्वर नुसतं ऐश्वर धन आणि संपत्ती ह्यावरच जर भूलत आपण गेलो तर वेळ आपला फुकट जातो आणि ईश्वर दर्शन तर लांबच राहतं. आणि ज्या वेळेला यमाचं बोलावणं येतं त्यावेळेला काहीही चालत नाही. हातातलं काम टाकून आपल्याला कोणतीही सबब न सांगता त्यात जावं लागतं. आणि ह्या करता म्हणून जर आपल्याला ती वेळ येऊ नये असं वाटत असेल तर उपासनेकडे वळावं अत्यंत जरूर आहे. जगामध्ये सुख थोडं आणि सुखाकरता धडपडावं तर आपण जास्त दुःख वाटायला येत जात आणि अशाश्वत सुखाच्या मागे लागून अनेक पापच घडलं. असो, मला असं वाटतंय मी वेळ संपली. पुढला जो भाग आहे तो पुढल्या मंगळवारी घेतो. नमस्कार. ओके, छान छान, धन्यवाद. वा वा, छान झालं. मस्त सुनंदा ताई, तुम्ही आध्यात्मिक विषयावर खूप जणांना बौद्धिक देत असतात. तुमचे क्लासेस चालतात याची आम्हाला कल्पना आहे आणि अशा तुम्ही आम्हाला दर मंगळवारच्या कार्यक्रमाला लाभता आणि आज तुम्ही आम्हाला ते एक वेगळं अंग सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. खूप खूप आभार. आता आपल्या समोर डॉक्टर शुभदा खटावकर सादरीकरण करतील. हा नमस्कार. नमस्कार. संत वाहते कृष्णाबाई या चित्रपटातलं संत वाहते कृष्णाबाई हे गाणं हिंदीतून सादर करायचा प्रयत्न करते आहे. धीमी बहरही कृष्णाबाई, धीमी बहरही कृष्णाबाई, तीरों के सुख दुखों का एहसास उसे नहीं. धीमी बरही कृष्णाबाई, धीमी बरही कृष्णाबाई, नदी नहीं ये प्रकृति नीति, नदी नहीं ये प्रकृति नीति,
आत्मगती से सदा है बहती, आत्मगति से सदा है बहती, लाभ हानि की लोही कल्पना, लाभ हानि की लोही कल्पना, वो नहीं जानती। धीमी बह रही कृष्ण माई, धीमी बह रही कृष्ण माई, कोई नदी को कहे माता, कोई नदी को कहे माता, कोई माने पूज देवता, कोई माने पूज देवता, पत्थरों की मूर्ति तराश कर, पत्थरों की मूर्ति तराश कर, पूजत रहे कोई, धीमी बह रही कृष्ण माई, धीमी बह रही कृष्ण माई, असीम जल है नित्य बहता, असीम जल है नित्य बहता, कोई न उसे खेत ले जाता, कोई न उसे खेत ले जाता, काम चोर को कैसी होगी, काम चोर को कैसी होगी, ये गंगा फलदाई, धीमी बह रही कृष्ण माई, धीमी बह रही कृष्ण माई, धीमी बह रही कृष्ण माई। वाह वाह वाह, आता आपल्या समोर भारती खानोलकर सादरीकरण करतील। हा भारती, मागच्या हा सहावा भाग आहे तुकाराम महाराजांचा। मागच्या वेळेला रामेश्वर भट आणि ती रूपगर्भिता पाठवलेला पहिला भाग आपण, आता पण रामेश्वर भटांबद्दल दुसरा भाग बोलते। तुकोबाराय हे खऱ्या अर्थाने भावकवी होते। त्यांचे अभंग म्हणजे उत्कट भावनेचा सहज उदय, याचा त्यांचा भाव अखंड पांडुरंगाप्रती जडलेला। या प्रेमभक्तीतून त्यांनी कृष्णाच्या बालक्रीडा सहजतेने गायल्या। गाताना श्री कृष्णाचे मुख मलिन कडिये घेतला यशोदेने, श्री कृष्णाचे मुख मलिन कडिये घेतला यशोदेने, अशी बाळकृष्णाची माती खाण्याची बाललीला त्यांनी लिहिली। तुकोबांच्या नित्य सान्निध्यात असणारे रामेश्वर भटांना हा अभंग वाचला आणि त्यांना हा मलिन शब्द खटकला। मुखमलान, ते म्हणतात मुखमलान जगजेठी गिरवाड गोष्टी मोडिली, असे या वेदशास्त्र संपन्न पंडिताला वाटले। मराठमोळ्या अपदिक
काय म्हणतात मराठ मोळे अपधिक तुकोबानी म्लान हा शुद्ध शब्दाऐवजी मलिन हा अशुद्ध शब्द योजून संस्कृत भाषेच्या शुद्धतेला तर धक्का लावलाच पण त्यामुळे अर्थहानी झाली असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी आपल्या हातांनी मलिन या शब्दाचे म्लान केले दुरुस्त केलं म्लान शब्द लिहून खरे तर आमा घरी धन शब्दांची रत्ने हा तुकोबारायांना सार्थ आत्मविश्वास आणि तरीही आणि ते तर भावार्थाचे स्वामी होते त्यांच्या शब्दाच्या मागून अर्थ धावत असे त्यांची कवित्व होते त्यांच्या शब्दामागून धावत येईल असं त्यांचं कवित्व होतं त्यांच्या काव्यातून त्यांच्या हृदयातून उचंबळत विठ्ठल भक्तीचा झरा वाहत असे म्हणून तर स्वतः पांडुरंगाने त्यांच्या रामेश्वर भट्टांनी बुडवलेल्या वह्या काढल्या किंबहुना त्यामुळे रामेश्वर भट तुकोबांचे एकनिष्ठ अनुयायी बनले रामेश्वर भटांना मनात तुकोबांच्या संत संघामुळे हळूहळू भक्तीचा रंग स्थिरावू लागला होता पण अजूनही शब्द चिकित्सकतेच्या शब्द पांडित्याच्या खुणा पुसल्या नव्हत्या म्हणून मलिन या शब्दाचा भाव त्यांनी दृष्टी आड झाला त्यांच्या आणि हा सर्व खोडकरपणा हा खोडसाळाची तुकोबांना तर काहीच खंत नव्हती असं वाटत असलं तरी ते स्वाभाविक होत पण त्याबद्दल पंढरीनाथाला मात्र निश्चितच खेद झाला म्हणजे तुकोबांना याचं काहीच नसतं वाटलं पण पंढरीनाथ जो तुकोबांचा सतत पाठीशी होता त्याला याचा खेद वाटला म्हणून ते रामेश्वर भटांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले तुवा तुक्याचे वचन मोडून निश्चित तुवा तुक्याचे वचन मोडून निश्चित आपुले मत स्थापिले तुकोबांचे वचन मोडले ही एक चूक आणि तेथे आपले मत लागले ही दुसरी चूक असं पंढरीनाथाला त्यांनी खडसावून सांगितले त्यातही जे मत त्यांनी सांगितले ते पांडुरंगाच्या मूळ चिदानंद स्वरूपाला बाधा आणणारे म्हणून पंढरीनाथ म्हणतात म्लान मुख भावयासी तत्वता आम्हा कायसी होती चिंता आणि ते बालपण आठवून ते मिश्किलपणे म्हणतात अरे बाळपणी माती खादली बाळपणी माती खादली असता यास्तव मलिनता सहजची जर माती लहानपणी खाली तर मलिनता हा शब्द बरोबर आहे तुकोबारायांनी त्या अवतारात आम्हाला जसे पाहिले तसे ते बोलले अशी या स्वप्नाची सांगता झाली स्वप्नातून जागे होताच रामेश्वर भटांनी तुकाराम महाराजांची क्षमा मागितली तुकोबाराम संभ्रमित होऊन म्हणाले आम्ही तुम्हाला मागे क्षमा केलेली आहे तेव्हा अपराधी मनाने मलिन शब्द दुरुस्ती करून म्लान शब्द कसा लिहिला आणि त्या चुकीसाठी पांडुरंगाने त्यांना स्वप्नात येऊन कसे खडसावले हा वृत्तांत त्यांनी कथन केला तुकोबांचे वचन खोडणारा तू कोण असे विचारून पांडुरंगाने माझी चूक मला दाखवली म्हणून मी तुमची क्षमा मागत असल्याचे रामेश्वर म्हणाले आपल्या मुखातील शब्द पांडुरंग किती जतन करतो आपल्या मुखातील शब्द पांडुरंग किती जतन करतो आपल्यामुळे पांडुरंगाला किती त्रास होतो या जाणीवेने तुकोबारायांना कंठ तुकोबारायांचा कंठ सद्गतीत झाला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या असे हे थोर संत तुकोबा महाराज त्यांना माझा नमस्कार हरिओम मागच्या वेळेला मागच्या वेळेला जास्त वेळ लागले
आता आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतील. हा विकास करा. नमस्कार. माझा विषय आहे क्रांतिकारी संत श्री समर्थ रामदास स्वामी. महाराष्ट्र ही संतभूमी. इथे संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, जनाबाई, मुक्ताबाई, संत तुकाराम अशा अनेक संतांनी भक्तीचा मळा फुलवला. या सर्वांनीच अध्यात्माबरोबर समाज प्रबोधनाचे काम केले. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व व्यसनाधीन समाज सुधारण्याचे काम केले. भारत भूमीवर अनेक आक्रमणे झाली. समर्थ रामदास स्वामींचा काळही असाच पारतंत्र्याचा होता. समर्थ हा शब्द उच्चारताच बोध होतो तो सक्षमतेचा. जो बुद्धी, शक्ती व सर्वगुण संपन्न आहे तो सक्षम. समर्थांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. नंतर पुढील 12 वर्षे भारत भ्रमण केले, तीर्थाटन केले. त्यावेळी जुलमी सत्तांच्या स्थायी भारताची राजसत्ता एकवटली होती. धर्माला ग्लानी आली होती. त्यामुळे हिंदू समाजाची दुरावस्था झाली होती. हिंदूंना पाठवून धर्मांतर केले जात होते. भगिनींची अब्रू लुटली जात होती. मंदिरे पाडून तिथे मशिदी उभारल्या जात होत्या. हिंदू देवदेवतांची विडंबना केली जात होती. प्रजेची अन्नान्न दशा झाली होती. हे सर्व कुठेतरी थांबायला पाहिजे असे समर्थांना वाटे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपले राज्य समर्थांच्या झोळीत दान केले तेव्हा समर्थांनी धर्माच्या जाणीवेचे अधिष्ठान भगवा झेंडा दिला व निस्पृह होऊन योग्याप्रमाणे राज्य चालविण्याचा राजांना आदेश दिला. समर्थ हे जहाल विचारवादी संत होते. त्यांनी अध्यात्माबरोबर देशभक्ती, धर्म आणि लोकांची अस्मिता जागृत करण्याचे कार्य केले. समर्थ सतत भ्रमण करीत व कीर्तनातून, प्रवचनातून ते अध्यात्माबरोबरच धर्म, देशभक्ती जागृत करण्याचे कार्य करीत. समर्थ स्वतः बलोपासना करून त्यांनी गावोगावी शक्तीचे दैवत श्री हनुमानाची मंदिरे व आखाडे स्थापन करून येथील तरुणांना बलोपासना, कुस्ती, लाठीकाठी, दांडपट्टा अशा अनेक शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे स्वराज्यासाठी लागणारा बलिष्ठ सैनिक तयार होऊ लागला. हिंदू समाज एकत्र यावा म्हणून समर्थांनी 1100 मठांची स्थापना केली. हे मठ म्हणजेच अध्यात्म व स्वातंत्र्याची चेतावणी देणारे अग्निकुंडच होते. समर्थांचा शिष्य समुदाय खूप मोठा होता. ते सतत भ्रमण करीत. त्यामुळे समर्थांचे सतत शत्रूच्या हालचालींवर लक्ष असे. कधी कधी तर शिवाजी महाराजांचे हेर खबर आणण्याआधीच समर्थांचे पत्र पोहोचलेले असे. अफजल खान जेव्हा महाराजांवर स्वारी करण्यासाठी विजापूरहून निघाला त्यावेळी महाराजांना सतर्क करण्यासाठी वरवर आध्यात्मिक वाटणारे अभंग, परंतु प्रत्येक ओळीचे आद्य अक्षर, सुरुवातीचे अक्षर घेऊन उभे वाचल्यास विजापूरचा सरदार निघाला आहे या अर्थाचा गूढ संदेश समर्थांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पाठविला होता. दुष्टांचे निर्दालन व सृष्टांचे रक्षण करणारा धनुर्धारी श्री राम व वीर हनुमान या दोन्ही समर्थांची दैवते. ही दोन्ही समर्थांची दैवते. समर्थ स्वतः आत्मरक्षणाकरता शस्त्र बाळगत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. समर्थांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही सज्जनगडावर पाहायला मिळतात. त्यात त्यांच्या कुबडीमध्ये, कुबडी म्हणजे योग्यांची हाताखाली धरायची जी दांडी असते त्यालाही कुबडी म्हणतात. कुबडीमध्ये असलेली गुप्ती पाहायला मिळते. अशा या
क्रांतिकारी संतास माझा शतशः प्रणाम. छान छान जय जय रघुवीर समर्थ. वा छान वा छान माहिती छान माहिती मस्त. आता आपल्या समोर प्रदीप अडूर सादरीकरण करतील. हा प्रदीप. हा वायाची आहे मुंबई गोवा युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई गोवा 2017 मी एक थोडं लिहिलं आहे. 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2017 अचानक गोव्यात समुद्र किनाऱ्या मार्गाने सायकल पट्टूना सुखरूप घेऊन जाण्यास योग आला. तेही 23 सायकल यात्री त्यांना सांभाळून खाणं पिणं राहण्या सोय थोडक्यात कोऑर्डिनेटर म्हणून 1 डिसेंबरला दुपारचा माझा मित्र स्वप्नील गाडीगावकर घाटकोपर इथून फोन आला. मला विनंती करून सांगितलं उद्या माझी बदल तू मुंबई गोवा मुंबई ते 16 डिसेंबर जाणार काय वायाची तर्फे. मी विचारपूस केल्यानंतर नंतर कळलं त्याच्या तब्येत बरी नव्हती. यावर मी सांगितलं मी तर वायाचे सभासद नाही आहे पण तसं नाही मी आगाऊ सूचना त्यांना दिली आहे माझी तब्येत बरोबर नाही आहे मी दुसऱ्यांना पाठवतो. आयोजकला कल्पना दिली होती त्यावर माझं मत कळवलं. फक्त मी गोवा मुंबई मुंबई गोवा करणार 2 ते 9 डिसेंबर कारण गोवा मुंबई नाही करणार कारण माझ्या भावाचं मुलाचं लग्न 12 डिसेंबरला आहे. मी तसं मित्राला शब्द पालन केलं बॅगेत कपडे घालून तयार करून ठेवलं. 2 डिसेंबर सकाळीच 4:30 वाजता ट्रेन डोंबिवलीहून परेल वायाचे भोईवाडा पावणेसाला पोचलो. तिथे आयोजितला भेटलो आशिष भंडारी म्हणून. त्यांना भेटून कुठे कुठे रक्कम मुक्काम करायचं तारखेप्रमाणे आणि संबंधित नावं पत्ता मोबाईल नंबर लिस्ट सायकल यात्रियांचे नावं मोबाईल नंबर आणि एक कव्हरमध्ये 65,000 रोख रक्कम आणि डेबिट वाउचरचं बुक खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी माझ्याबरोबर एक टेम्पो त्यात 4 एक्स्ट्रा सायकली स्पेअर्स आणि यात्रीकरता खाणं पिण्यास सामान यात्रेकरांची बॅग पण ते सर्व 6:30 ते लोक परेलहून सायकल घेऊन भाऊच्या धक्क्यावर रिवर्सला फेरीनी गेले. मी आणि मी टेम्पोमधला अब्दुल्ला ड्रायव्हरला शिवडीला डिझेल टाकून फुल केली. पनवेलला नाश्ता केल्यावर रिवर्स अलिबागला पोचलो. काही सायकल यात्री दिसले मग दुपारच्या हॉटेलमध्ये सर्वांचं जेवणाची सोय केली. मग पुढे लीडर कोण आणि शेवटी शेपूट कोण येईपर्यंत थांबावं लागत होतं. ते आल्यानंतर त्यांना कोकण सरबत देण्यास येत असे. रात्री मुक्काम झाल्यावर जेवण झाल्यावर मीटिंग घेत असे. कोणाची अडचण सुजाव रोज पुढे कोण आणि शेवट कोण असणारे ठरवायचं असतं. असे मुक्काममध्ये 4 महिलांकरता वेगळे रूम्स घ्यायला लागत होते. रोज रात्री टेम्पोतनं बॅग घ्यायचे आणि सकाळी सर्वांना 4:15 उठवायचे. 35 कप चहा आणि 35 प्लेट नाश्ता या रात्रीच ऑर्डर देत असे. चहा झाल्यावर नाश्ता केल्यावर प्रत्येकाने आपले बॅग टेम्पोच्या येऊन ठेवायचं. सकाळी 6:30 सायकली टायरचा हवा भरून ब्रेक चेक करून निघत असे. एक प्रसंग असा घडला आगरदांडा ते दिघी फेरीने उतरल्यावर टेम्पो मेन रोडवर आलं. मी कमरेचा वेस्ट पाऊच लावला होता टेम्पो मागे काढून बंपरवर ठेवला. अब्दुल्ला सांगितलं मी वॉशरूमला जाऊन येतो. जाऊन आल्यावर आम्ही निघूया तसं मी केलं आणि दिवे आगार 17 किलोमीटर सायकल यात्रे भेटले तिकडेच. त्यांना सरबत वगैरे दिलं सगळं नाश्ता वगैरे दिला. एवढ्यात मोटरसायकलवर दोघे आमच्याकडे आले आणि रस्त्यावर वेस्ट पाऊच सापडलं होतं. त्यात 65,000 रोख रक्कम असं लिहिलेलं पाकिट होतं. ते तुमच्यापैकी कोणाचं आहे का असं विचारपूस केल्यानंतर असं विचारत होते. नसेल तरी ते तुमचं कोणाचं नसेल तर आम्ही श्रीवर्धन पोलीस ठाण्यात जमा करतो. सायकल यात्री विचारत काका हे तुमचे आहेत का. अरे हो बाबा हे माझीच आहे. अक्षरशः मी रडलो. ते बोलले मी बोललो पाकिटात पैसे मोजा. मी म्हणतो तसं काही मी करणार नाही आणि मला विश्वास होता. त्यांचा पाया पडला आणि सांगितलं तुम्ही देवासारखे भेटले
नाहीतर पुढे या 23 लोकांना गोव्यापर्यंत कसा नेलं काय नेलं असतं, त्याम कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. असं दुसरा प्रसंग आरवली शिरोडा घंटालक्ष्मी चिपकर संस्थान सोनसुरे विठोबा मंदिर महाद्वार तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. सकाळी सर्व सायकली गेल्यानंतर नेहमीप्रमाणे गाडी घेऊन जवळपास 15 किलोमीटर आरोंदा मार्गे किरण पाणी रस्त्यावर आठवण आली परत मी पाऊस विसरलो होतो. आरावलीला गाडी फिरवली परत मागे ठेवून गाडी उलट फिरवून आरावलीला दुसरी मंडळी होती. माझे पाऊस जागेवरच मिळाले आणि दुपारपर्यंत गोवा मिरामार वायाचे युनिटला सगळं हस्तांतरित केलं. 9 डिसेंबरला संध्याकाळी बसनी दुसरा दिवस सकाळी वाशीला उतरून डोंबिरीत घरात प्रवेश करून मोठ्या भावाचं मुलाचा लग्नाचा आनंद घेतला. नमस्कार. केवढा दैवी साक्षात्कार आहे. मस्त मस्त सगळ्या प्रसंगातून बाहेर पडतात. चांगले अनुभव भेटतात. आपल्या समोर सुहास पुरोहित सादरीकरण करतील. हा सुहास करा. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक कथाकथन करतोय. सत्य घटना, एक भन्नाट प्रवास. 1968 मे महिना होता. नुकतीच माझी 11वी SSC परीक्षा संपली होती आणि मी शिपोशीला अरुण भाऊकडे राहायला जायचं ठरवलं म्हणून बॅग भरली. एक स्पेशल ST राजापूरला जाणार होती, त्यातून आम्ही निघालो. पण ST बॉम्बे सेंट्रलच्या डेपोतून निघता निघतानाच एक टायर पंक्चर झाला. जवळजवळ 1/2 तास गेला. पुढे गाडी महाडला पोचल्यावरती पुन्हा एकदा डेपोमध्ये चेक करून घेतलं आणि पुढे निघालो. कशेळी घाट सुरू झाला आणि अगदी जोराचा पाऊस आला. अगदी अवेळी, अक्षरशः पुढचे काही दिसेना. थोडा वेळ ST थांबलीच होती, मग आम्ही पुढे जायला निघालो. तोच समोरून येणाऱ्या एका ST वाल्याचा अंदाज चुकला आणि त्याचा आरसा आमच्या पुढच्या सीटच्या बाजूची काच फोडून आत आला. नशिबाने कोणाला काही लागलं नाही एवढंच. मग ड्रायव्हर लोकांच्या बाबतीत, ए बेवड्या रिव्हर्स घे, ए शाण्या तू काय बोलू नको गाप, ये राहिला का राईट लगे लेफ्ट लगे, असे बडबडत एकदाच रांगडं सुटलं. त्यांची ST मुंबईकडे गेली आणि आम्ही पुढे निघालो. पुढे खेडपर्यंत गेलो आणि आता चिपळूण जवळ आलं, आता चिपळूणला पोचू, काहीतरी चहा बी घेऊ असा विचार करत असताना तेवढ्यात कर्कचून ब्रेक दाबले गेले आणि गाडी अक्षरशः एका मोठ्या झाडाला जाऊन थांबली. का तर ST पुढचा एक टायर बर्स झाला होता, फुटला होता. मग ड्रायव्हर कंडक्टर खाली उतरले, त्यांनी वरून एक टायर काढला, टायर बदलला आणि आम्ही चिपळूण डेपोपर्यंत गाडी कशीबशी नेली. तिथे सगळं चेकअप केलं आणि 6 च्या 6 टायर त्यांनी नवीन घातले, बदलले आणि पुढे गाडी निघाली. मग आम्ही संगमेश्वरला आलो. आता संगमेश्वरला अरुण भाऊच्या एका मित्राने नवीन घर बांधलं होतं, तिथे रात्री मुक्काम करायचं आम्ही ठरवलं होतं. लोक राहायला गेले नव्हते, नुसते तिथे सतरंजा उषा चादरी वगैरे होत्या. आम्ही तिकडे झोपलो. रात्री 2:30 सुमार भयंकर कुत्रे ओरडायला लागले आणि चोर 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 आवाज आला. सगळे जागे झालो. फक्त तो बाजूच्या घरामध्ये पोस्ट ऑफिस होतं, त्या पोस्ट ऑफिस फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता पण कुत्रे आले म्हणून ते पळून गेले होते. झोपमोड झाली म्हणून आम्ही 6:30 पर्यंत तसेच झोपलो. उठल्यावरती माकड छाप पावडरीने दात घासले आणि चहा वगैरे पिऊन पुन्हा संगमेश्वरच्या स्टँड पर्यंत गेलो. तिथे ST पकडली आणि गावाला जायचं शिपोशीला म्हणून उतरलो. देवरोग साखरपा करत पोचली शिपोशीला गाडी. वाकडा फणस हीच त्या शिपोशी गावाची खूण होती. तिथे ST थांबली, आम्ही वाकड्या फणसाजवळ उतरलो. तोच समोरून येणाऱ्या बैलगाड्याला, भाऊ आला का, चला 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 चला, तेव्हाकडे सामान घेऊन जातो की तुम्हाला. ठेवलं गाडीत सामान, ठेवलं आणि आम्ही निघालो आणि घर दिसू लागलं पुढे. अरे वा,
घराच्या पुढे पायरीशी उभे राहिलो, समोर पूर्ण अंगण जे होतं कुणीतरी आम्ही येणार म्हणून शेणाने मस्त सारवलं होतं, रांगोळीचं स्वस्तिक काढलं होतं. वा वा, बघूनच मन प्रसन्न झालं. धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू. आता आपल्या समोर सुधाकर गांगुर्डे सादरीकरण करतील. हा सुधाकर नमस्कार. मी आज एक कल्पना चित्र एक तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्या शीर्षकाचं नाव आहे गीत एक गायक अनेक. याच्यामध्ये मराठी गाण्यातले जे दिग्गज लोक होऊन गेलेले किंवा आहेत, हृदयनाथ, दाते अरुण, वाडकर, नंतर कामत, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, श्रीधर फडके, वाटवे, दशरथ पुजारी, अशा 9 लोकांना बोलवलेलं आहे. त्यांची एक स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्याच्याकरता परीक्षक म्हणून हिंदीतील चांगले नामवंत गायक मुकेश यांना बोलवलेलं आहे. अध्यक्षपद म्हणजे परीक्षक अध्यक्ष. तर आम्ही त्यांना सांगितलंय की बा आम्ही तुमची काय परीक्षा घेणार, परंतु तुम्ही एक मराठी गीत गायचंय. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. हे गीत तुम्ही गायलेल्या एखाद्या गाण्यावर जे आम्ही तुम्हाला सजेस्ट करू त्या गाण्याच्या चालीवर तुम्ही ते म्हणायचंय. पण वर्डिंग असणारे ये रे पावसा त्यात थोडेफार चेंज तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही करू शकता, म्हणजे थोडक्यात माझ्या सोयीकरता मी करून घेतलेले. तर अशा रीतीने हा कार्यक्रम आता चालू होत आहे. तर पहिलं हृदयनाथ यांना आम्ही बोलवलेलं आहे. हृदयनाथांनी त्यांचं आपलं गाणं गायलेलं आहे. तर हे जे गाणं आहे त्यात शूर मी सरदा, आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. काय कुणाची भीती देव देशन धर्मा पायी प्राण घेतलं हाती. मग त्यांना म्हटलं तुम्ही आता ये रे ये रे पावसा म्हणायचंय. मग ये रे ये रे ये रे ये रे पावसा तुला मी देतो पैसा, पैसा झाला अरे खोटा, आला पाऊस मोठा. ये रे ये रे ये रे ये रे पावसा तुला मी देतो पैसा. मग त्यांची पाळी झाली. मग आम्ही दाते अरुण दात्यांना बोलवलं. अरुण दात्यांना सांगितलं तुम्ही या गाण्याच्या चाली तुम्ही म्हणायचे तुम्हाला. शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्या. त्या हे तुम्हाला गाणं सगळ्यांना माहिती आहे. त्यांना म्हणतो तुम्ही ये रे रे पावसामध्ये ये रे ये रे अरे ये रे पावसा अरे रे ये रे ये रे अरे ये रे पावसा तू ये रे ये पावसा अरे रे खूप तू ढगा तुनी आज तू हातात माझ्या विसावूनी थोडे पहा तू असा उंजळी रहा
तू असा उंदरीरा। आता आम्ही वाडकरांना बोलवलंय, वाडकरांचं गाणं आम्ही निवडलंय, त्यांना सांगितलं या चाली तुम्ही म्हणत आहे हा सागरी किनारा ओला सुगंध बारा, हा सागरी किनारा ओला सुगंध बारा, ओल्या मिठीत आहे हारे शमी निवारा, हारे शमी निवारा, ओ हो हा सागरी किनारा। आता हे गाणं झालं। ये ये अरे पावसा तुला देतो मी पैसा, ये ये रे ये पावसा तुला देतो मी पैसा, पैसा झाला खोटा अन पावसाला मोठा, अन पावसाला मोठा। हो हो आता आज इथे संपतो मी, कारण नऊ गायकांना एवढा टाइम नाही होत आपल्या। धन्यवाद। छान छान छान, खूप मेहनत घेतली, खूपच छान, खूप छान, मस्त आलं, मस्त आलं। कल्पना छान आहे, वा छान, फार खूप छान कल्पना, गुड गुड, व्हेरी। आता आपल्या समोर अनामिका चव्हाण सादर करतील। अनामिकाताई करा सुरुवात। नमस्कार, आज मी चष्मा या विषयावर बोलणार आहे। एक छोटीशी गोष्ट सांगते। एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा असतो, नाव कान्हा। चार पैसे कमवण्यासाठी खेडेगावातून शहराकडे आलेला असतो। आठवी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेले असते, हुशार असूनही शिक्षण सोडावे लागले होते। खूप प्रयत्नानंतर एका चष्म्याच्या दुकानात तो कामाला लागतो। दुकानाची स्वच्छता ठेवणे, टापटीप ठेवणे, कुशल व्यवहार करणे, गिरायकाशी नम्रपणाने बोलणे, या सर्व गुणांनी दुकानाची भरभराटी व्हायला लागली होती। मालक पण कानावर खूप खुश होता, पण काना मात्र आपल्या मालकावर नाखुश होता, कारण मालक स्वस्तातला चष्मा खोटे नाटे काहीतरी गुण सांगून वाजवीपेक्षा जास्त दराने विकत असे। ते मात्र या इमानदार नोकराला अजिबात आवडत नसे, कारण त्याला हे अजिबात पटत नसे। मग आपल्या मालकाला हे कसे सांगावे? मी एक साधा नोकर, कुठल्या अधिकाराने सांगावे? लहान मोठी मोठा खास कसा मी घेऊ? खूप विचारांती एक योजना आखतो। आपल्याच दुकानातून स्वस्तातला एक काळा चष्मा म्हणजे गॉगल घेतो आणि घालतो, दिवसभर घालतो आणि वावरतो। मालकाने हे सगळं बघून मालकाला आश्चर्य वाटत। तर त्यांनी विचारलं, तू असं काय करतोस? तर तो म्हणतो की माझ्या डोळ्यांना शांती वाटण्यासाठी, जळजळ कमी होण्यासाठी आणि माझे व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी मी हा गॉगल घालणार आहे। तेव्हा मालक म्हणतो, अरे वेड्या, हे सगळे गिरायकांना फसवण्यासाठी असते, माल विक्रीसाठी असते। फक्त थोडे दिवस बरे वाटते, पण नंतर काही वाटत नाही। हा खूप स्वस्तातला चष्मा आहे, असा हा चष्मा आता तू घालू नकोस। तेव्हा काना हात जोडून म्हणतो, मालक माफ करा, राहत नाही म्हणून सांगतोय, तुम्ही सुद्धा लोभाचा चष्मा घातला आहे। गिरायकांना फसवून मिळालेला फायदा, पैसा फार दिवस टिकत नसतो, उलट आपल्या अधोगतीची वाट मोकळी करून देतो। वेळीच सावध व्हा, हा लोभाचा चष्मा काढून टाका। इमानदारीचा पैसा खूप श्रीमंत करणार नाही, पण उपाशी ठेवणार नाही। आयुष्यभर रोज शांत समाधानी आणि छान झोप मात्र नक्की देईल। हे ऐकून मालकाचे डोळे मात्र उघडतात आणि ते त्याला पट्ट सुद्धा। त्यांनी तसे न वागण्याचे कबूल केले। आपल्याला असा इमानदार नोकर भेटला आहे हे बघून त्याला खूप अभिमान वाटला आणि त्या नोकराला आपल्या नोकरीत कायम केले आणि त्याचा पगार देखील वाढवून दिला। आता हे बघा, जर आपले डोळे खराब झाले तर आपण ते डॉक्टरकडे तपासून घेतो। डॉक्टर आपल्याला लांबचा जवळचा चष्मा देतात, आपल्याला नीट दिसू लागते,
लवकर लवकर चष्मा जर नाही लावला तर डोळे आणि प्रकृती आपली दोन्ही खराब होतील. अहो हे आपले डोळे हे देखील एक चष्माच आहे ना. अहो मनाचा चष्मा आपण जसा विचार करतो जशी कल्पना करतो तसेच सगळे दिसते की म्हणतात ना दृष्टी तशी सृष्टी. आणि कावळी झालेले ना तर सगळे पिवळेच दिसते. मग आपण सुद्धा एक पारक चष्मा घालायला हवा. पारक शक्ती अंगीकारायला हवी. कारण इतरांना खुश ठेवणारी व्यक्ती स्वतः आनंदी असेल असे नाही. वरवरचा विचार करून व्यक्ती परिस्थिती नातेसंबंध हे सगळे विषय मत बनवणे चुकीचे ठरते. असल सत्य समजत नाही. नाहक निर्दोष तत्वांचा बळी मात्र जातो आणि त्यांच्यावर अन्याय देखील होतो. दुसरा म्हणजे आनंदी चष्मा. आयुष्यात कुठलीही सतत काळजी करत बसण्यापेक्षा आनंदी चष्माने पहावं. प्रत्येक क्षण आनंदी सत्कारी कसा होईल यासाठी प्रयत्नशील असावं. कारण दुःख कष्ट हे तर सगळ्यांनाच येतात पण ते कुरवडत बसण्यात काय अर्थ आहे. म्हणून आनंदी चष्मा घालावा. वास्तविक चष्मा. अस्तित्वात नसलेल्या समस्यांचा आपण खूप विचार करतो जणू त्याचा डोंगरच बनवतो आणि नंतर उपसत बसतो. वेळ काया मन स्वास्थ्य पैसा सगळं काय बिघडवून टाकतो. म्हणून वास्तविक चष्मा घालावा. तर असे काही विशिष्ट चष्मे असतात आपण सतत जवळ बाळगायला पाहिजे घालायला पाहिजे आणि आनंदी असायला पाहिजे. वा वा काय क्षमता आहे तुमची. वा वा मस्त. एकदम खूप छान 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 नवीन पद्धतीने. वा वा एकदम बोध कथा झाली मोठी छान. वा वा. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतील. हा प्रज्ञाताई. हा सर्वांना नमस्कार. माझ्या लेखाचं नाव आहे स्वयंपाकघरातील विज्ञान भाग दुसरा. निसर्गाने आपल्याला वेगवेगळी आणि विशेष गुणधर्म असलेली धान्ये कडधान्ये भाजीपाला फळे मुबलक दिली आहेत. त्यावर आपण स्वयंपाकघरात प्रक्रिया करून वापरत असतो. याच अन्न घटकातून आपण योग्य निवड केल्यावर 5-10% स्निग्धांश 10-40% प्रथिने आणि 60-70% कार्बोहायड्रेट्स आपल्याला योग्य प्रमाणात जीवनसत्वे व प्रथिने मिळतात आणि पचनासाठी आवश्यक असलेला चोथा तोही मिळतो. पण आधुनिक जीवनशैलीच्या अट्टासात आपण चोथ्याला बाजूला करतो. खरं तर फळे फळभाज्या यांची सालं आपण काढून टाकतो. उदाहरणार्थ गिलके चिराळे दुधी लाल भोपळा बटाटा काकडी मुळे गाजर गव्हाचा कोंडा तांदूळ शेंगदाण्याचे सालं अशी भरपूर मोठी यादी करता येईल. आजकाल डायटिंग व कॅलरीज बर्न करणे याचीही मोठी चर्चा असते. प्रत्येकाने 3-3.5 लिटर पाणी प्यायला हवं. पाण्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात आणि पाणी कमी पिण्याचेही दुष्परिणाम आपल्याला दुष्परिणाम त्याचे होत असतात. हे ज्ञान स्वयंपाकघरातूनच आजी आई किंवा वडीलधारी माणसं आपल्याला सतत सांगत असतात. सर्व आजारांवरचं मूळ पाण्यामध्ये असतं आणि म्हणून पाणी उकळून आणि गार करून पण कोंबट असंच पाणी प्यावं असंही वारंवार आपल्याला सांगितलं जातं. त्यामुळे स्वयंपाकघरातील पिण्याचे पाणी हे ठेवण्याची जागा पाण्याची भांडी व त्याची स्वच्छता महत्त्वाची ठरते. आपले सणवार पारंपरिक रीतिरिवाज परंपरा ठराविक सणांवारांचे पदार्थ ह्या मागे विज्ञान असल्याचे आता सिद्ध झालेले आहेत. स्वयंपाकघराची एक शिस्त असते म्हणजे काही नियम असतात. उदाहरणार्थ हातपाय स्वच्छ धुवूनच आणि बाहेरचे कपडे बदलून जेवायला बसावे. जेवताना नामस्मरण करावे. अन्न हे परब्रह्म दानिजे यज्ञ कर्म नोहे उदर भरण आणि त्यानंतर आजीची प्रेमळ अशी ताकीद असायची की पानात पडेल ते खाल्लेच पाहिजे. तर श्यामची आई म्हणायची जे आवडत नाही ना ते प्रथम खायचे खाऊन संपवायचे म्हणजे आवडणारे आपसुक पोटभर खाता येते. आणि आता मात्र आई जेवणाचं ताट घेऊन बाळाच्या मागे धावत असते.
आहार शास्त्राचा विचारच करायचा तर एका जेवणातून 100 ग्रॅम धान्यामागे 30 ग्रॅम प्रथिने, 5 ग्रॅम दिदाऊस, 60 ग्रॅम कार्बोदक मिळाली पाहिजे. याशिवाय 100 ग्रॅम पालेभाजी फळभाजी, 50 ग्रॅम पालेभाजी व 100 ग्रॅम फळे खाणे जरुरीचे आहे. शिवाय मोड आलेले कडधान्ये व दुधाचा दही ताक रूपात समावेश आहारात असावा. पण आपण आपल्या आहाराबाबत एवढे जागृत असतो का? शास्त्रशुद्ध विचार करतो का? कदाचित नसाल करत. पण घरातील करती स्त्री विज्ञानाचा शास्त्राचा विचार करूनच विचार असेल किंवा नसेलही करत, पण कोंड्याचा मांडा करून खाऊ घालण्याची कला जशी तिच्याकडे आहे तशीच घरातील प्रत्येकाच्या आरोग्याची तिला काळजी असते. सकाळी 8:54 लोकल पकडून घराबाहेर पडणारी स्त्री या सर्वच बाबतीत सतर्क व जागृत आहे. स्वयंपाकघरातील विज्ञानाचाही तिचा गाढा अभ्यास असतो. घर सोडताना सर्वांच्या पोटा पाण्याची व्यवस्था लावून मध्ये काम करताना आज संध्याकाळी भोजन व्यवस्थेचा प्लॅन ती तिच्या डोक्यात असतोच. आणि रात्री झोपताना सकाळची भोजनाची पूर्वतयारी केली तरी सुद्धा अंथरुणात पडल्यावर एकदा मेनू कार्डची उजळणी मनाशी ती करतच असते. सतत तिला एकच काळजी असते की माझ्या कुटुंबाच्या पोषणाबाबत मी कुठे कमी तर पडत नाही ना. जन्मतःच प्रत्येक स्त्री स्वयंपाकघराची उत्तम व्यवस्थापक असते आणि ती आहे. त्यासाठी तिला कुणाच्याही कुठल्याही महाविद्यालयात जाऊन MBA करावे लागत नाही. परंपरेने स्वयंपाकघरातील विज्ञान तिच्या अंगी भिनलेले असते. स्वयंपाकघरातील सर्वच खाद्यपदार्थांचे विज्ञान जाणून घेऊन नंतर त्याचे सेवन करणे किती महत्वाचे आहे यासाठी आपण एकच उदाहरण बघूया. शेवग्याच्या शेंगा खाणे ही कला आहे. कला तर आहेच, पण ती शेंग 2 दातांमध्ये पकडून त्यात असलेला गर चोखणे यात जो आनंद आहे तो खाणाऱ्यालाच माहिती. त्यातील जीवनसत्वे आपल्याला आरोग्य प्रदान करणारी आहेत. त्याची पाने, फुले व शेंगा सर्वच दृष्टीने फार महत्वाचे आहे. पानांची पोळी ही तितकीच उपयुक्त आहे. शेवग्याच्या प्रत्येक ग्रॅम पानामध्ये दुधापेक्षा 4 पट कॅल्शियम आहे. केळ्यापेक्षा 3 पट पोटॅशियम आहे. गाजर संत्रात असलेले अ आणि क जीवनसत्वे कितीतरी अधिक पट शेवग्यात आहे. एकूण शेवग्याच्या पानात शेंगेत 5 जीवनसत्वे आहेत. कॅल्शियम, मॅग्नेशियम, जीवनसत्वे ब, क आणि के. अनेक रोगांवर रामबाण औषध म्हणून त्याचा वापर केला जावा. पूर्व आफ्रिकेत तर मदर बेस्ट फ्रेंड म्हणून हा शेवगा ओळखला जातो. असे औषधी गुणधर्म सर्वच स्वयंपाकातील खाद्यपदार्थात वस्तूत असतात. त्याची जर शास्त्रीय माहिती मिळवली तर लक्षात येते की स्वयंपाकघर एक उत्तम अशी प्रयोगशाळा आहे. तिथे प्रत्येक दिवसाला प्रत्येक पदार्थ प्रयोगाने सिद्ध होत असतो. त्यातच उत्तम आरोग्याची संजीवनी दडलेली असते. मसाल्याचे पदार्थ तर घरगुती औषधांचा खजिनाच आहे, म्हणून अनेक औषधात ते वापरले जातात. पुढील भाग आपण पुढे बघूया, तिसरा. धन्यवाद. छान छान, फार चांगली माहिती. मस्त मस्त, खूप छान, खूप छान माहिती दिली. धन्यवाद. आपल्या समोर आता पुरुषोत्तम देवस्थळ सादरीकरण करतील. हा पुरुषोत्तम करा. मित्रांनो, सध्या श्रावण महिना असा पवित्र महिना चालू आहे. मध्यंतरी साधारण 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट म्हणजे परत 2 दिवसापूर्वीच मी IRCTC इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिस्ट कॉर्पोरेशनच्या तर्फे द्वारका भेटीला गेलो होतो. तर हा श्रावण महिन्याची त्यांची यात्रा होती, त्यासाठी आम्ही द्वारकेला. द्वारका हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. सौराष्ट्रे सोमनाथमच श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाले ओंकारम अमलेश्वरम परल्या वैद्यनाथमच डाकिन्या भीमशंकरे सेतु बंधे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्या तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम उष्मेशम च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेत् नरः सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति.
तर हे 12 ज्योतिर्लिंग आहे, त्यातले 2 ज्योतिर्लिंग आम्ही त्या आमच्या ट्रीप मध्ये पाहिली, त्यातलं एक नागेशम दारुकावले आणि दुसरं होत ते सौराष्ट्र सोमनाथांच. तर या 12 ज्योतिर्लिंगापैकी 4 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहे, परल्या बैद्यनाथांच, नंतर धृष्णेश्वर औरंगाबादच्या इथे आहे, नंतर नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वर आहे आणि डाकिन्या भीमशंकर हे आहे, आला डाकिन्या आहे. ही 4 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. नंतर गुजरातमध्ये 2 आहेत, ते मी तुम्हाला सांगितली, सौराष्ट्र सोमनाथमच नागेशम दारुकावने. मध्य प्रदेशात परत 2 ज्योतिर्लिंग आहेत, त्यातलं एक उज्जैन्या महांकाल, उज्जैनी स्टेशन पासून 15-20 मिनिट अंतरावर चालत गेल्यानंतर हे महांकालेश्वर आहे, तेही आम्ही पाहिलं तुम्ही मध्य प्रदेशात होतो म्हणून. आणि दुसरं ओंकारेश्वर, ते पण 100-150 मैल आहे मध्य प्रदेशामध्ये. त्याच्यानंतर सेतुबंध तू रामेश्वर, म्हणजे रामेश्वरला हे सेतुबंधच्या जवळ ते आहे, ते चेन्नईमध्ये आहे असं मला वाटतं. नंतर उत्तर प्रदेशामध्ये काशी विश्वेश्वर वाराणसी बनारस, त्याला सुद्धा आम्ही नुकतंच जाऊन आलो. आणि श्री शैल्य मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेश म्हणजे हैदराबाद मध्ये आहे सर. आणि शेवटचं 12वं ज्योतिर्लिंग ते केदारनाथ, ते सगळ्यात उंच ठिकाणी आहे. तर मित्रांनो, हे आपण देवाचं स्मरण केलं, पण त्याच्यात मनामध्ये काही विचार येतात माझ्या, ते मी तुम्हाला सांगतो. तर म्हणत येतानी ज्योतिर्लिंगानी सायं प्रात पठेत नरा सप्त जन्मकृतम पापम स्मरणेन विनश्यती. अशा 12 ज्योतिर्लिंगाचं आपण सकाळ संध्याकाळ स्मरण केलं तर 7 जन्म केलेली प्राप्तचा नाश होतो. आता काय आपण सगळे जरी म्हंटल सप्त जन्मकृतम पापम, पण आपण एवढे कुठे पाप करतो आणि आपण कुणाला माहिती असतं आपण 7 जन्मात काय केले ते. त्यामुळे मला नेहमी काही काही तो श्लोक आठवतात, डोंबिवलीच्या मठामध्ये आहे स्टेशनच्या जवळच्या, त्याच्यात देवाच्या दारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या मुक्तीशारी साधी येल्या, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे. ते पुण्याची गणना कोण करत आहे, तर याच्या उरत ते म्हणतात की नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी जिणे गंगोघाचे पाणी. हे गदिमांचं वचन आहे. त्यामुळे काय असतं, सुख दुःख पाप पुण्य हे जीवनात चालू असतं, पण या श्लोकामध्ये जी 12 ज्योतिर्लिंगाची सांगितले त्या निमित्ताने आपण शंकर हा आपला महादेव आहे आपण त्याला म्हणतो. त्यामुळे मृत्युंजय महादेव त्राहिमाम शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम सर्व बंधक नाही ही, असं ते शंकराचं रूप आहे. त्यामुळे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम रुवारी किंबंधनात मृत्युर्मुक्षे मामृतात, अशा प्रकारे शंकराचं महात्म्य आपण सांगितलेलं आहे. इवन शंकर हा देव आपण फार भोळा शंकर म्हणतो, एखादा माणूस भोळा शंकर आहे असं म्हणतो साधा भोळा असला तर. त्यामुळे ते श्यामच्या सिनेमातलं गाणं सुद्धा माझ्या लक्षात येतं, असा कसा बाई माझा भोळा शंकर रावणासी आत्मलिंग दे काढून. तर मित्रांनो, काय पाप पुण्याची मोजणी आणि करेल काही ना काही, आपण प्रेमळ मनाने आनंदाने जगतोय, त्यामुळे शेवटी आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे. धन्यवाद. वा 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 वा, नाही पुण्याची गणती आणि नाही पापाची टोचणी, 7 जन्म पुण्य गेले. मला आपल्याला सांगायला आवडेल आजचं संबंध कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकरांकडे आहेत, पण दुसरं सादरीकरण होत ते त्यांनी केलेलं आहे. आणि ही जी क्षमता आहे त्यांची हिंदी प्रचलित हिंदी गाण्यांचं मराठीकरण आणि मराठी गाण्यांचं हिंदीकरण, ह्याच्यामागे केवढ्या तरी एक मोठा त्याग आहे. कारण त्यांनी सातत्याने 30 वर्ष विवेक मासिकाचं हिंदी तू मराठी आणि मराठीतून हिंदी असं पुणा मुंबई आणि डोंबिवली या 3 भागांचं काम केलंय, पण हा एक 30% भाग झाला त्यांच्या कार्याचा.
आणि त्या कधी आठवण आली की सांगतात की सगळ्यांना जे कठीण वाटायचं ते सगळं माझ्याकडे यायचं म्हणून. आणि त्यांच्याकडे तीच क्षमता आहे, त्यांनी एम ए हिंदीतून केलेलं आहे, PhD डॉक्टरेट पण हिंदीतून केलेलं आहे आणि तेवढी मेहनत घेतात, रात्र बसतात. पण ह्या जे काही आपण मराठीतून हिंदी गाणी आणि हिंदीतून मराठी गाणी आहेत, कारण आपल्याकडे दोघे तिघे जण प्रेरणा घेऊन करतायत ते, पण ती चक्कन बसवायची, ते शब्द इतके परफेक्ट बसणं आणि त्याला योग्य शब्द त्या चालीत बसण्याचा शोधणं हा त्यांचा हातखंड आहे. आणि मला वाटतं की हा एक वेगळेपणा आहे. आणि डॉक्टर शुभदाताई, आम्हाला तुमच्याकडून पुढे ऐकायचं आहे की ही गाणी कशी प्रसिद्ध रूपाला येणार आहेत ते, तर ती येतील तेव्हा आपल्याला सगळ्यांना त्याचं ज्ञान होईल. पण तुम्हाला कुठल्याही शब्दात व्यक्त करण्याची क्षमता माझी नाही आहे, फक्त मी थोडी जाणीव करून दिली आहे सगळ्यांना की अशा या शुभदा ताई ज्या आहेत, डॉक्टर शुभदा खटावकर, यांना आपण कुठच्याही कार्यक्रमाला कधीही विनंती करतो आणि सगळी सूत्र त्यांच्या डोक्यावर टाकतो, म्हणजे खरोखर अक्षरशः डोक्यावर टाकतो. त्याचप्रमाणे आजचा दिवस आहे, पूर्वीही काही दिवस असे होते. या आठवड्यामध्ये अपर्णताई आपल्या बरोबर नाही आहेत, त्या बाहेरगावी गेलेल्या आहेत, त्यामुळे या आठवड्यातलं शुक्रवारच्या कार्यक्रमाची सूत्र पण शुभदाताईंनी स्वीकारलेली आहेत, त्यामुळे हा शुक्रवार आपल्यासाठी एक चांगला दिवस आहे. प्रज्ञाताई जोशी आणि शुभदाताई खटावकर, आपण हा कार्यक्रम छान करूया. याच्या पुढची सूत्र मी डॉक्टर शुभदाताईंकडे देतोय. डॉक्टर शुभदाताई, तुम्ही तयार आहात का? रेडी. हा बोला. नमस्कार. खूप छान सादरीकरण सगळ्यांनी केलं, प्रत्येकाचं वेगळे पण जाणवलं. सुनंदाताईंनी या वेळेला आणखीनच एक शिक्षण मारलेली आहे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचं. आणि अथर्व शीर्ष गणेश पूजा आधी का करायची, आपण कोणत्याही मंगल कार्यापूर्वी गणेशाचं पूजन करतो आणि आपल्या संस्कृतीनं आपल्याला पुष्कळ असे पर्याय दिलेले आहेत की गणेश नाही तर सुपारीची पूजा करा, ती बुद्धीची देवता, रिद्धी सिद्धीचा नायक आहे तो, भाविकांच्या मंगलतेची त्याला ध्यास असलेला असा गणेश. मग त्यांनी किती साधं आपल्याला सांगितलं की दोन भुवयांच्या वर आपण बोट फिरून नाकावर आणायचं, किती सुंदर कल्पना आहे. म्हणजे गणेश आपल्यातच आहे आणि मग आपली मती म्हणजे प्रकाश आणि गती म्हणजे विकास कसं आपल्याला नाक आहे. त्यांनी शब्द ब्रह्माचं स्वरूप आपल्याला सांगितलं, जरा मृत्यूचं भय आपल्याला कसं असतं आणि भवसागरामध्ये आपण जे गोते खाणं आहे, गोते खाणे म्हणजे आपण ज्या बुडण्याचे आपल्यावर अवस्था येते, जगाचे अन्याय सहन करावे लागतात, तिथे सर्व कार्याला एक शक्ती घेऊन धावणारा हा गणेश आहे. आणि म्हणून त्या गणेशाला प्रथमम वंदे गणेशम असं आपण म्हणतो. आम्ही शाळेत असताना एक भक्तिगीत खूप छान म्हणायचो की वंदन वंदनीय जगताला, सन्निध गौरी देव गजानन भक्त रंजना हे कृपान. म्हणजे कोणतंही गणपतीचं अगदी आपण काहीही गीत म्हणायला घेतलं तर ते इतकं सुंदर असतं. आणि आता गणपतीच्या तर इतक्या मूर्ती बाजारात आहेत, आपण फक्त एक दोन दिवस त्या बघण्याचा आनंद खरंच लुटावा, हा आनंद आपण घेऊन बघा. म्हणजे अगदी आपल्या दोन बोटांच्या मधल्या अंतरामध्ये जेवढी मूर्ती आहे तिथपासून अगदी 10-15-20-25 फुटी कोणतीही मूर्ती आपण पाहिली तरी ते आपल्या अंतःकरणाला आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. आणि हे त्यातलं जे देवत्व आहे तिथे आपण नमत असतो, त्याच्यामुळे आपल्याला इच्छित वर मिळत असतो, प्रारब्धाचे भोग टळतात आणि पुढच्या नरक यातना टाळण्यासाठी देवापुढे नमायचं. पण त्याकरता आपल्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, आंतरिक शक्ती पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची श्रद्धावान लभते ज्ञानम. गीतेच्या 4th अध्यायात आपल्याला जे एक छोटस 3 शब्दामध्ये सांगितलेलं तत्व आहे ते जीवनाचं रसायन आहे. आणि जीवन सुखी कसं करायचं हे आपल्याला प्रत्येक गीता काय भागवत काय
आता रामायणाचे कथा घ्या, काही घ्या, शेवटी सगळ्यांचा उद्देश आहे की मानवी जीवनाचं कल्याण करणं. आता इथे आपल्याला सुनंदाताईंनी तीन कैद्यांची गोष्ट सांगितली, ती अत्यंत पूरक आणि आपल्याला खूप शिकवणारी आहे की नशिबावर राग काढणारीच माणसं आहेत. ती कशी आहेत? सत्वतमी आहेत. काही आपलं करायचं म्हणून पोटापाण्याचं करतात, ती रजोगुणी आहेत. आणि ईश्वरानं दिलेलं काम करण्याचा जो आनंद आहे, म्हणजे कोणतंही काम, गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय कर्मसु कौशलम, तुमच्या वाटायला आलेलं काम तुम्ही किती प्रामाणिकपणानं आनंदानं जीव ओतून करता, तीच ईश्वराची पूजा असते. वेगळी मूर्ती स्थापन करायची गरज नाही. ह्याचा जो 11वा अध्याय आहे शिवलीलामृताचा, त्याच्या शेवटी मानस पूजा सांगितलेली आहे, ती इतकी सुंदर आहे, तुम्ही प्रत्येकानं ते एकदा वाचा, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या जन्माबरोबर आपलं मरण सुरू होतं, पण आपण तिकडे लक्ष देत नाही. खर तर जीव क्षणभंगूर आहे, तेही आपण बघत नाही. आणि परतीचं तिकीट तर अगदी विथ रिझर्वेशन दिलेलं आहे, त्याचीही आपल्याला आयुष्यभर आठवण राहत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याने सांगितली की ईश्वरानं प्रत्येकाला श्वास मोजून दिलेले आहेत. आपण मानवी मनाचा किंवा जीवनाचा इतिहास अभ्यासतो, वाचत नाही, अभ्यासतो. त्याचबरोबर इतर प्राणी, हत्ती आपण बघितलं, असे विविध प्राण्यांचं जीवन बघितलं की कुणाला किती काळ आयुष्य आलेलं आहे. तर सगळ्यात जास्त कोण जगत असेल तर कासव जगत. 350-350 वर्ष कासवाचं आयुष्य आहे. तर त्याचं जीवन रहस्य असं आहे की ते अत्यंत मोजक्या श्वासावर ते आयुष्य जगत असत. माणसाला राग येतो, त्यावेळेला तो प्रचंड राग व्यक्त करतो, तेव्हा तो 10-20-25 दिवसाचे सगळे श्वास खर्च करत असतो, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. आणि म्हणून आपल्याला ऐश्वर किंवा धन भोगून आनंद किंवा जीवन येत नाही, तर जीवन जगण्याची एक दृष्टी असली पाहिजे. जगणे व्हावे गाणे हे आपल्याला शिकायचं आहे. आणि 2-3 गोष्टी त्याने आणखी खूप छान सांगितल्या की सुख थोडं दुःख आपल्याला भरपूर आहे. जेव्हा आपण साधी माणसं चित्रपटातलं गीत ऐकलेलं आहे, सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भले बरी, घाव बसल घावावरी सोसायला झेपायला अंगी बळ येऊ दे, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. म्हणजे जसं आपल्याला सांगितलंय की देवाला पत्रम पुष्पम फलम तोयम भक्तास ते प्रयच्छते, तुझ्या जवळ जे आहे ते दे. किंवा नाही तर गुरुजी पूजेच्या वेळेला आपल्याला सांगतात पाणी सोडा, पाणी सोडा याचा अर्थ ते मी तुला दिलं आहे असं हे देवा तू मानून घे. आणि म्हणून ऐरणीचा जो देव आहे त्याला वाहण्याकरता इथे निखाऱ्याची फुलं आहेत, आणि ती निखाऱ्याची फुलंच आज माझ्याकडे आहे. जे जे आहे ते मी तुला देतो आहे, हे अंतरातल्या अत्यंत सुखद भावना या सगळ्याचा आपल्याला मतितार्थ सांगून गेले. आणि महत्वाचं म्हणजे सरांचं आणि त्यांचं जे बोलणं झालं त्यातून आपल्याला कळलं की त्यांचं उपनिषद सेवा मंडळ आहे, 25-30 त्याचे मेंबर्स आहेत, खूप छान सेवा चाललेली आहे, ती आणखीन चांगली चालावी याकरता आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देऊया. भारती खादोलकरांनी तुकारामांचा 6वा भाग येथे आपल्याला सादर केला. 6व्या भागामधलं रामेश्वर भट्टांचं 2रा भाग त्यांनी सांगितला. तुकाराम उत्कट भावनेचा आविष्कार त्यांच्या अंगी होता. प्रेम भक्ती कृष्णाचं मुख मलिन असं जेव्हा त्यांना वाटलं तरी ती भेटला यशोदेला. आता माती खाणे हा जो काही लहानपणी सर्व मुलांचा गुण असतो, ती कृष्णानं खाल्ली असेल किंवा नसेल, पण कवी या नात्यानं तुकारामांना जे जे त्याच्या बालपणीच्या लीला लिहिताना लिहावंच वाटलं आणि ते त्यांनी स्वतः लिहिलेलं नाही तर पांडुरंगानं त्यांच्या लेखणीमध्ये, अंतरंगामध्ये, विचारांमध्ये, शब्दांमध्ये जी भावना होतं परत भरलेली आहे. म्हणूनच ते म्हणतात धन शब्दांची तर रत्ने आम्हा घरे.
आमच्याकडे कुणी पाहुणा आला तर आम्ही काय द्यावं, पाणी नाही, दूध नाही, चहा नाही, साखर नाही. तुकाराम महाराज किती उंचीवर पोहोचलेत बघा. तुका आकाश आहे एवढा अनुरणीय तोकडा. कारण त्यांचं विचारांचं सामर्थ्य मोठं आहे आणि ते पांडुरंगाला वाहिलेल्या समर्पणामुळे त्यांना मिळालेलं आहे. आणि म्हणून धन शब्दांच्या रत्नांनी भगवंताची पूजा करतात आणि घरी आलेल्या पाहुण्याचंही मनपूर्वक स्वागत करतात. त्यांची कविता शब्दांमागे धावत नाही तर कवितेच्या मागे शब्द धावतात. हे सामर्थ्य आहे कवितेचं. अंतरात भक्ती आहे आणि म्हणूनच परमेश्वरानं वह्या वाचवल्या. आणि अखेरी काय असतं, तुकारामांचं चरित्र आपण जेव्हा वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल की अनेक त्यांना शत्रू होते, खूप त्रास द्यायचे. तुकारामांचं एक एक चरित्र जसं उच्च प्रतीला पोहोचलं तसं या दुष्ट माणसाने आपण म्हणूया की त्यांना भयंकर त्रास दिलेला आहे. पण तुकारामांचं मन इतकं मोठं होतं की त्यांना काट्यांच्या फांदरीनं मारल्यानंतर सुद्धा तुकाराम त्या काट्यांच्या फांदरी बाजूला करून त्यातून रस्ता करून पांडुरंगाच्या भेटीला गेले. कारण कोण काय मारतं यापेक्षा तिथे माझा बसलेला आहे तो भाव मला त्याच्या अंतरंगातला, त्याच्या डोळ्यातला बघायचा आहे, त्याच्या अंतःकरणात मला जागा मिळवायची आहे. ही भक्ताची जी भक्ती आहे ही तुकारामांजवळ होते आणि म्हणून तुकाराम इतक्या उंचीला पोहोचलेले होते. शेवटी ज्या वेळेला बंबाजी बुवाने त्यांना काट्यांच्या फांदरीने मारलं तर तुकारामांनी सगळं कीर्तन ते काटे अंगात असताना सुद्धा दुःख न करता पूर्ण केलं. इकडे बंबाजी बुवांना सणसणून ताप भरला. संध्याकाळ पर्यंत तडफडत होते, 2 दिवस तडफडले, ताप उतरत नाही. तुकारामांना कुणीतरी सांगितलं मन किती मोठं असतं, क्षमा वैरस्य भूषण म्हणजे कसे असते हे तुकारामांच्या चरित्रात आपल्याला शिकायचं. तुकाराम पुन्हा मंबाजी बुवांच्या घरी गेले आणि इतकं प्रेमानं त्यांच्याशी बोलले, त्यांच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर तुकारामांचं काय झालं, सामर्थ्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांचा ताप कमी झाला. इतके मोठ्या पद्धतीचे प्रेम करणारे भक्त आपल्याकडे होते आणि आपण मग हा वाचत नाही. खानोलकर ताईंचं जास्त आपण कौतुक करूया की ते सगळे जे बारकावे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. भक्तीचा रंग रामेश्वरांच्या मनात पसरवण्याचं काम तुकारामाने केलेलं आहे. आणि मग पंढरीनाथ दुखावला हे दुःख त्यांच्या अंतःकरणात आहे. आणि मग रामेश्वर भट्टांच्या स्वप्नात येऊन त्यांनी जो त्यांना धडा दिलेला आहे आणि त्यातून जे त्यांच्यात परिवर्तन झालं ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून तुका आकाश आहे एवढा आपल्याला हे मान्य करावा लागतं. त्यांचं अत्यंत मनपूर्वक कौतुक. प्रदीप आडूर परत एकदा आपल्याला मुंबईच्या गोव्याच्या सहलीला किनारा किनाऱ्याने घेऊन गेले. त्यातलं ते म्हणाले सगळं योग आला, सर्व सोय झाली, मित्र घाडीगावकर आले. पण मी त्याला दिलेला शब्द असा होता की मी 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर मी जाईन पण येताना मी प्रवास करणार नाही. कारण सगळ्यात मोठी अडचण होती की त्यांच्या घरी लग्न कार्य होतं. म्हणजे लग्न कार्य असताना सुद्धा मित्राने केलेली जी विनंती आहे ती मान्य करून त्याला दिलेला शब्द पाळणं आणि पुढचं सगळं प्लॅनिंग रोज नीट करणं. पण तरी सुद्धा दैव योगाने 65,000 त्यांची जी काही पाऊस होता तो रस्त्यात पडला. पण कष्टाचा पैसा असतो तो कुठेही जात नाही, लक्षात ठेवा. आज नाही उद्या तो आपल्याला मिळतो. आणि ते 2 जे मोटरसायकल स्वार होते ते देवासारखे धावून आले आणि त्यांनाही असंच वाटलं देवच धावला आणि देवानी देवरूपाचं रक्षण केलं आणि पुढचा प्रवास छान झाला. आणि 9 तारखेला ते परत आले आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदात सामील झाले. हे सगळं सामर्थ्य आपल्या अंतरी असलेल्या चेतनेचं आहे. म्हणून रामदास म्हणलेलं आहे की चेतवेत वन्नी तो चेतवावा. वन्नी म्हणजे नुसती आग पेटवायची नाही तर अंतरी आपल्या चांगल्या विचारांचं जे धैर्य आहे ते आपण वाढवायला शिकलं पाहिजे. याच करता आपण देशाटन करायचं, गुणी जनांशी सज्जनांशी मैत्री करायचे आणि आनंदाने आनंद वाढवायचा हे आपल्याला शिकायला मिळतं. आडूरांचं मनापासून कौतुक.
पुढे आता आपण आलेलो आहोत सुहास पुरोहित अनपडो. प्रत्येक वेळचे भन्नाट गोष्ट, भन्नाट कल्पना, त्याच्यामध्ये काहीतरी खूप वेगळं काहीतरी आपल्याला सांगायची त्यांची ओढ असते आणि हे आपल्यालाही आवडते. आजची त्यांची सत्य घटना, अकरावी नंतरची परीक्षा, मग राजापूरला जायचं, आरंभातच टायर पंक्चर झालं, कचडी घाटात पुन्हा प्रचंड पाऊस, पुन्हा एसटी थांबली, एसटीचा आरसा पटून पुढे नशिबानं कोणाला काहीही न होता आपला प्रवास नीट होणं. कारण आपण कितीही तयारीने गेलो, कितीही आपण छान राहायचा प्रयत्न केला, तर समोरचा माणूस आपल्याला कसा धोक्यात आणेल याची आता आपल्याला खात्री देता येत नाही. आणि म्हणून जीवन म्हणजे अडथळ्यांची शर्यत आहे, तरी सुद्धा आपल्याला स्टार्ट व्हेअर यू आर, स्टार्ट व्हॉट यू हॅव, आणि पुढे चालत राहायचं आहे. मग पुढे आणखीन त्यांनी सांगितलं, चिपळूणला पुन्हा एकदा टायर फुटलं, गाडी झाडावर आदळली, सगळे साही टायर बदलले. म्हणजे त्यावेळी एसटीनं ठरवलं होतं की आज माझीच वस्त्र सगळी परिवर्तित करून मला द्या, तरच मी पुढे संगमेश्वरला तुम्हाला घेऊन जाईन. मग ती गेली, तिथे पुन्हा रात्री संकट टळलेलं नव्हतं. म्हणजे एखाद्या दिवशी जर आपण छान चिंतलं असलं तर जर एक संकट आलं तर त्याच्या मागे सतत दिवसभर संकट येत राहतात. आणि हा संकटांच्या अडथळ्यांचाच अनुभव त्यांनी पूर्ण प्रवासात घेतला. तिथे वाकडा फणस म्हणल्यावर वळणावर बैलगाड्या आल्या आणि सगळ्यात आनंदाची गोष्टी घर दिसू लागलं. गावाकडचं घर ही काय गोष्ट असते, ही ज्यानं राहिलेलं आहे, ज्याने अनुभवलेलं आहे त्याला कळतं. नाही तर माणसं म्हणतात त्याचे माती असते, शेण असतं, धूळ असते, आम्हाला आवडत नाही. पण ज्याचं बालपण तिथे गेलेलं आहे त्याला मुंबई पुणे आवडत नाही, आवडून घ्यावी लागते. कारण पुढे पोटापाण्याचा व्यवसाय करायचा असतो आणि म्हणून त्या अंगणाने सुद्धा सारवून त्यांचं केलेलं स्वागत मला खूप आवडलं, आपल्यालाही आवडलं असावं. आपण त्यांचंही कौतुक करून पुढे जाऊया. सुधाकर घांगुर्डेने कल्पना चित्र आपल्याकडे सादर केलं, ते मलाही खूप आवडलं की एक गाणं घ्यायचं आणि अनेक गायकांच्या आवाजातून ते आपल्याला सादर करता येतं. असा प्रयोग अनेकांनी केलेला आहे आणि आम्ही शाळेत असताना सुद्धा हेच गाणं येरे येरे पावसा घेऊन गॅदरिंगच्या वेळेला मुलांनी अगदी मंगलाष्टकापर्यंत चाल लावून ते सादर केलं होतं. म्हणजे ह्यातला एक वेगळेपणा आहे की आपण नेहमी ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने न जाता आपण वेगळ्या वाटेने गेलो तर त्या वाटेवरचं सौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि म्हणून हे कसं अनुभवायचं, कुठे अनुभवायचं, कोणत्या पद्धतीने अनुभवायचं हे जास्त त्यांनी ठरवायचं आहे, त्यांचंही मनपूर्वक कौतुक. अनामिका चव्हाणांच्या बद्दल काहीच बोलायला नको, रोज काहीतरी नवीन चिंतन आणतात, खूप छान विचार करतात. एका गरीब मुलाचं चित्र त्याने आपल्या समोर आणलं, गरिबीमुळं शिक्षण नाही, चष्म्याच्या दुकानात नोकरी, आणि हळूहळू मग त्याच्या लक्षात आले की मालक गिराईकाला कसं फसवतो. पण ही गोष्ट आपण कशी सांगावी, तर ही प्रतिकात्मक पद्धतीने सांगितली तर त्याला पटते. आपण समोरासमोर बसून त्याला व्याख्यान दिलं, उपदेश केला तर कानाखाली दोन आवाज निघाले असते, वेगळं काही झालं नसतं. पण सांगण्याची सुद्धा कला आहे, ती चूक कशी सांगावी. मोठा माणूस आहे, त्याचा अपमान तर करायचा नाही आणि त्याला ज्ञानाचे डोस पण पाहायचे आहेत, तर याकरता काहीतरी वेगळ्या कल्पकतेची गरज आहे. आणि त्या मुलाने तो काळा चष्मा परिधान करून मालकाला त्याचं ते जे काही चूक होती, गैरवर्तन म्हणूया आपण त्याला, किंवा अपमार्गाने पैसा मिळवण्याची जी कल्पकता होती ती किती चुकीची आहे. आणि म्हणून डोळे हाही चष्मा आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की जसं जग आपण पाहतो तसं दिसतं, दृष्टी तशीच रुजते. पारदर्शक चष्मा आपण घातला पाहिजे, आनंदी चष्मा आपण घालूया जो आनंद देतो, दुःख कुरवाळत बसायचं नाहीये. आणि असे आपलंही दुःख जाणवणारे, दुसऱ्याचं दुःख जाणवणारे, दुसऱ्याच्या चुका सुधारणारे असे चष्मे आपल्या प्रत्येकाच्या दुकानात आहेत. ते दुकान कुठे आहे तेही त्यांनी सांगितलं.
तर चष्मा कसा शोधायचा हाही आपल्याला मार्ग सांगितला. तर असे चष्मे आपल्याजवळ आपण बाळगूया आणि छानच छान असे आपणही राहूया, इतरांनाही राहण्याची संधी देऊया, त्यांचंही मनपूर्वक कौतुक. प्रज्ञा जोशींनी कुटुंबानंतर आता स्वयंपाकघरावरती ताबा मिळवलेला आहे आणि एक स्त्री म्हणून त्यांचं त्याबद्दलचं विज्ञान किंवा जे निरीक्षण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. की निसर्ग आपल्याला भरपूर देत असतो, पण आजकाल जे आहार विहार याबद्दलचे सगळे जे काही निवाडे बदललेले आहेत आणि आधुनिकतेच्या या रहाट गाडग्यामध्ये म्हणूया किंवा पाटा वरवंट्याखाली आपण आपलं जीवन, आपली संस्कृती, आपल्या चालीरीती या सगळ्यांना आपण अगदी भरडून काढतो आहोत, वाटून टाकतो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय काय करायला पाहिजे, सालं काढायची नाहीयेत, पाणी बुबलक पिणं, किंवा स्वयंपाकघरामधल्या ज्या काही मोठ्या बुजुर्ग व्यक्ती आहेत त्यांचे केस नुसते पांढरे झालेले नाहीयेत, तर त्यांनी अनेक वर्षांचा अनुभवाचा संचय त्यांच्याजवळ आहे आणि ते सांगतात ते आपल्याला ऐकलं पाहिजे. अन्न हे परब्रह्म आहे, ते सगळं विज्ञानाधिष्ठित कसं जमवता येईल. श्यामची आई म्हणते की जे काही वाढायला किंवा आपल्याला आवडत नाही ते आधी संपवावं. तर या ठिकाणी नोकरी घरातलं विज्ञान ती छान जाणते, प्लॅनिंग करते आणि एकच काळजी तिला असते की स्त्री आपापल्या स्वयंपाकघराची ती वैज्ञानिक आहे. आपल्याकडून आपल्या घरातल्या लोकांचं काही चुक म्हणजे कमी पडत नाही ना ही काळजी असते. ही जेव्हा त्यांनी हे सगळं सांगितलं तेव्हा मला पुलंची बाई आठवली, आपणही वाचली असेल. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रिया कमी शिकलेल्या होत्या, पण अनुभवाचं ज्ञान त्यांच्याकडे भरपूर होतं आणि एकमेकींचे अनुभव त्या एकमेकींना प्रदान करून आपलं ज्ञान वाढवायच्या. ज्या वेळेला त्या बाईच्या मैत्रिणी यायच्या अंगणात वाचायच्या तेव्हा पुलं म्हणायचे आलं पंचपाळं बसलं, म्हणजे चार मैत्रिणी आजी यांच्याकरता ते पंचपाळ्याचा उपयोग करायचे. आता ही बाय किती कल्पक होती बघा, की मुलं आमटी खात नाही, मग आमटी खात नाही तर त्याच्यावर काय उपाय करायचा. मग तिने घरातल्या सुनांना सांगितलं की 2-4 आठवड्यात शिजवा आणि आमटीमध्ये टाका. मग आजी वाढायची, आयांनी स्वयंपाक करायचा, वाढायचं काम आजी करायचे आणि आजी सगळ्या मुलांच्या मध्ये बसायचे आणि गोल अशी मुलं बसायची आणि आजी म्हणायचे हे चिम्या तुला आमटी, हे कम्या तुला आमटी, हे सुमे तुला आमटी. आणि बरं का यातली जी आठळी ज्याच्या पानात पडेल तो राजा होणार. आणि आजी आपलं ओघराळ असं तिरक करायची की त्या ओघराळ्यातली ती आठळी कुणाच्याही पानात पडायची नाही आणि मग ती आठळी आपल्या वाटीत पडावी म्हणून मुलं वाट्या वाट्या भरून आमटी भरकायचे. म्हणजे जे आहे ते खाऊ घालायचं, पण ते घालताना कोणतं मनशास्त्र वापरायचं, प्रेमाची व्याख्या कशी त्याच्या मागे जोडायचे, हे सगळं या स्त्रिया आपल्याकडून म्हणजे शिकत होत्या आणि आपल्या त्या पुढीला शिकायला मिळत होतं. पण आता कुटुंब व्यवस्थाच बदलल्यामुळे हम करे सो कायदा असं झालेलं आहे. ठीक आहे, तरी सुद्धा प्रत्येकानं आपापलं घर सांभाळावं आणि ते सांभाळण्याची क्षमता परमेश्वरानं त्यांना द्यावी अशी विनम्र प्रार्थना करून प्रज्ञाताईंचं कौतुक करूया. पुरुषोत्तम देवस्थळीने श्रावण हा महिना पवित्र आहे आणि 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या द्वारका भेटीचं आपल्याला वर्णन सांगितलं. 12 ज्योतिर्लिंगामधले ज्योतिर्लिंग कुठे कुठे आहेत त्यातले महाराष्ट्रात 4 आहेत, तो जो श्लोक 12 ज्योतिर्लिंगांचा सांगितला त्याचे देवस्मरण आहे आणि त्या स्मरणाने जन्मजन्मांतरी अगदी 7 जन्मातली पापे नष्ट होतात. देवाची या द्वारे उभा क्षणवरी तेने मुक्तीचारी साधलेले हेही त्याने सांगितलं. गजिमांच्या गीताची आठवण करून दिली, नाही पापाची टोचणी नाही पुण्याची गणनी. म्हणजे शंकर हा मृत्युंजय देव आहे, जन्म मृत्यूची काळजी तो करत असतो,
आणि त्याला भोळा शंकर ही फक्त पार्वतीच्या संदर्भात समजलेला आहे, अन्य कोणाच्या नाही. आणि म्हणून आपण तो आपल्याकरता उपकारकच आहे, आपल्याला कल्याण करणार आहे, आनंदाचे डोहे आनंद नेणार आहे. असा आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. प्रत्येक मिनिट भारती खानोलकर नंतर विकास पाटील यांनी स्वामी समर्थांबद्दल. हो, स्वामी समर्थ राहिले का? एक मिनिट सांगते. हा, विकास पाटलांचे क्षमा मागून सांगते की क्रांतिकारी संत समर्थ रामदास महाराष्ट्रांचे संत भूमी भक्तीचा मळा अध्यात्माबरोबर समाज प्रबोधन त्याने केलं. आणि समर्थांचा काळ हा प्रचंड धर्मकलाने आलेला, हिंदूंना धर्मांतरित केलेलं, माता भगिनींची बेअब्रू केलेली, मंदिर पाडून मशिदी निर्माण झालेल्या, आणि हे सगळं अशा वातावरणामध्ये समर्थाने आपला समर्थ हा बाणा कसा टिकवला. आणि अशा तऱ्हेनं समर्थाने निस्पृहपण शिवाजी महाराजांना सुद्धा राज्य कसं चालवावं ह्याचं दिलेलं मार्गदर्शन त्याने आपल्याला सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम, या न्यायानं रामदास जन्माला आलेले होते. आणि त्यांचं काम एकच होतं की जो धर्म बुडलेला आहे, जी वेव अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती पुन्हा एकदा चांगली निर्माण करणं, लोकांच्या जाणीवा देशभक्ती जागृत करणं, आणि शक्ती देवतेची हनुमानाची मंदिर आखाडे, शस्त्रांचं प्रशिक्षण, स्वराज्याची पूर्वतयारी, हे सगळं समर्थांनी केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणायचे की समर्थाची या सेवकावर कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे विचारी मनात रुची शोधोनी पाहे. समर्थांचे मठ हे नुसते अध्यात्माचा प्रचार नव्हता, तर त्याच्यामध्ये धर्माच्या प्रतिष्ठापने बरोबर जे स्वराज्य प्राप्त करायचं होतं त्याकरता सुद्धा चांगली धर्माची आणि स्वराज्याची जी पार्श्वभूमी निर्माण करायची आहे त्याकरता समर्थांनी गावोगावी असे मठ आणि मंदिर स्थापन केले. शिष्य समुदाय सुद्धा त्यांचा इतका तणाक्ष नजरेचा होता, शत्रूवर करडी नजर होते. आणि म्हणून त्यांनी जे आता उदाहरण आपल्याला सांगितलं की अफजल खाना विजापूरला निघालाय, तेव्हा सर्व आध्यात्मिक अभंगांच्या माध्यमातून विजापूरचा सरदार निघाला आहे हा संदेश, म्हणजे त्यांनी आपल्या श्लोकांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्याकडे कसा पोहोचवला. ह्या सगळ्या कल्पकत आहेत, हे बुद्धीचं साम्राज्य आहे. आणि हे जो जो करील आता याचे समर्थांनीच सांगितलेले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील आता याचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे धर्माचे. आणि अशा तऱ्हेनं धरून झाली राम किंवा स्वसंरक्षणासाठी ते शस्त्र वापरेत. आजही आपण गडावर गेलो तर आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं, आणि आपले डोळे कान आपलं शरीर सगळं धन्य झाल्याचा आपल्याला अनुभव येतो. आणि तो घेण्याकरता आपला हा जो काही मंगळवारचा दिवस आहे तो अशा पद्धतीने आपण साजरा करतो आहोत की ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, विज्ञान आहे, धर्म आहे, आधुनिकतेशी सांगड घातली गेली जाते आहे. प्रत्येक जण आपापल्या कल्पकतेप्रमाणे आपल्या कुवतीनुसार आणि जास्तीत जास्त विकासाच्या मार्गावर जाऊन आपल्या सगळ्यांना कसं छान आनंदित ठेवता येईल याचा हा जो प्रयत्न आहे तो अतिशय स्तुत्य आहे. मी सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते, कौतुक करते. आणि सराने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी किती पार पडले हे मला माहित नाही, पण मी सरांची कृतज्ञ आहे आपल्या सर्वांचे.